माळशिरसचे भाजपा नेते उत्तम जानकर सध्या नाराज असल्याचं समजतंय आणि मोहिते पाटील यांच्यानंतर माढ्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार का अशा सध्या चर्चा सुद्धा होऊ लागल्यात. उत्तम जानकर गट मोहिते पाटील गट एकत्रित येण्याची सुद्धा शक्यता आहे. उत्तम जानकर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की आता लोकसभा आणि विधानसभाचा निवडणूक लागलेली आहे आणि तुम्ही मोहिते पाटलांना पाठिंबा देणार असल्याचं आता कार्यकर्त्यांमधून चर्चा? नाही, निश्चितपणानं 5 वर्षापूर्वी या माळशिरस विधानसभेची उमेदवारी आणि आत्ताची सोलापूरची लोकसभेची उमेदवारी, या दोन्ही उमेदवारीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. गेले 20 दिवसापूर्वी ज्यावेळी राम सातपुतेंची उमेदवारी सोलापूरला जाहीर झाली आणि त्या दिवशी असा या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्याही 10-15 तालुक्यामध्ये एकदम असं सन्नाटा कार्यकर्त्यामध्ये तयार झालेला होता आणि त्यावेळेपासून गेल्या 20-22 दिवसापासून या जिल्ह्यातलं या तालुक्यातलं वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलं. परंतु भारतीय जनता पार्टीनं निराशा केल्यामुळं कार्यकर्त्यांचा आता मत झालेला आहे की मग या लोकसभेला मोहिते पाटलांना आपण मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेला मदत करावी अशी मानसिकता तालुक्यामध्ये सर्वसाधारण आमच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे. राम सातपुते म्हणत आहेत की तुम्ही पक्ष सोडून जाणार नाही. देवेंद्र फडणवीसच्याही काही बैठका झाल्या आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला विधान परिषद असेल, विधान परिषद असेल, मंत्रिमंडळात घेणार असल्याची आता चर्चा आहे, त्याच्याबद्दल काही तुमचं संभाषण वगैरे काही भाषण झालं? नाही, निश्चितपणानं फडणवीस साहेब रोज बोलत आहेत आणि त्यांनी उद्या परवा 1-2 दिवसामध्ये बसून आपण निर्णय करू अशा पद्धतीनं, पण वारंवार बसण्यामध्येही आणि याच्यामध्येही आमचाही वेळ जातो आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची बैठकीनंतर जो निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला कळवू अशा पद्धतीचं चर्चा झाली होती. पण तुम्ही एक वेळ येऊन जावा, आपण बसून चर्चा करू अशा पद्धतीचं बोलणं झालेलं आहे. आज देशाचे नेते शरद पवार आज अकलूजमध्ये आहे, त्यांच्याशी काही तुम्ही चर्चा करणार आहात का या संदर्भात? नाही, निश्चितपणानं आम्हाला दोन्ही ऑप्शन खुले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना जे वाटतं त्या पद्धतीची भूमिका किंवा कार्यकर्त्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या या फसवणुकीमुळं आमच्या कार्यकर्त्यांची मनस्थिती आज बरोबर नाही. आज पवारसाहेब अकलूजमध्ये आहेत तर या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी गाठभेट घेणार आहात का? नाही, आज तो विषय नाही. आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर काय निर्णय आमचा होतो त्या पद्धतीनं समजा तसाही निर्णय झाला तर आम्ही पवारसाहेबांनाही भेटू. आपण बघितलं तर एकंदरीत हे होते उत्तम जानकर. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंबा कोणाला द्यायचा, मोहिते पाटलांना द्यायचा का, हे आता निश्चित करणार आहेत. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.